संगमनेर तालुक्याच्या पठार भागात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली परिसरात एकलघाट परिसरात कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी आहेत. अकलापूर पवारमळा बोरपाईन इथं कुटुंब तीन दुचाकीवरून संगमनेर कडून अक्कलपूर इथं चालले होते. माहुली परिसरात एकलघाटात आले असता पाठीमागून भरधाव आलेल्या कार क्रमांक MH12RF5584 दुचाकी क्रमांक MH17BC2355 याला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रतनबाई ज्ञानेश्वर गवळी जागीच ठार झाल्या तर सुरेखा बर्डे देवगण गायकवाड जखमी आहेत. दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्यानं दुचाकी थेट महामार्गालगत असणाऱ्या साईड गटारीत पडून दुचाकीचंही मोठं नुकसान झाले. अपघाताची माहिती समजता डोळासणे महामार्ग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमी आणि मयत यांना रुग्णवाहिकेतून संगमनेर इथल्या कुटीर आणि खासगी रुग्णालयात पाठवलं आहे.